सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के हाथों अंबरनाथ में विकास कामों का उद्घाटन और भूमि पूजन। आज सोमवार दोपहर में अंबरनाथ पश्चिम के आईटीआई में आईटीआई की नई इमारत का शिलान्यास सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे और उल्हासनगर के विधायक कुमार एलानी के हाथों संपन्न हुआ। उसके बाद दोपहर 12:30 बजे शासकीय विश्राम गृह की नई इमारत का उद्घाटन हुआ, जबकि दोपहर में मोरीवली स्कूल में मोरीवली गांव में पानी पुरोठा योजना अमृत टप्पा 2 अंबरनाथ पश्चिम का भी भूमि पूजन। आईटीआई में बड़ी संख्या में आईटीआई स्टूडेंट शामिल। अंबरनाथ मध्ये अपने कार्य सम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आयटीआयचे 60 कोटीचे प्रशासकीय इमारत आणि वन प्लस वन वर्कशॉप यांचं भूमिपूजन आणि रेस्ट हाऊस आपल्या विश्रांतीगृहाचं लोकार्पण आज या ठिकाणी पार पडलेलं आहे। अंबरनाथ मध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा, गिरीश महाजन आणि अशा यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने विकासाचे कामे अनेक अंबरनाथमध्ये झाले आहेत। त्यामध्येच आजचा हा एक भाग आहे आणि आपलं भाग्य अंबरनाथकरांचं की येत्या 18 तारखेला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं अरविंद शंभरही या ठिकाणी होतोय। ते सर्व आमचे सर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, सर्व अजित दादा यांचे मी या सर्वांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी अंबरनाथकडे एक नवीन ओळख करण्याचं काम आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण करतोय। अंबरनाथ मध्ये सगळ्यात जास्त विकास कामं जे आहेत ते आपण केलेली आहे त्याच्या अगोदर देखील, आणि आता समोर सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत, लाडक्या आहेत ना सगळ्या, कोण कोण आहे जर हात वरती करा। सरकारने आपल्याला जे आहे पैसे दिले, विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडतंय, याच्या अगोदर नाना मी प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि त्याचबरोबर तालुका क्रीडा संकुल याचं उद्घाटन करून आलो, नंतर आयटीआयचं इकडचं भूमिपूजन केलं आणि आता आपल्या विश्रामगृहाचं लोकार्पण इथे होत आहे आणि याच्या अगोदर मेडिकल कॉलेज मंजूर झालं, ते मेडिकल कॉलेजला आता परमिशन देखील 100 जागा ज्या आहे, 100 जागा या मेडिकल कॉलेजमध्ये मंजूर झाल्या, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मुलांना मेडिकलचं शिक्षण जर घ्यायचं असेल तर आता आपल्या अंबरनाथ मध्येच आपण घेऊ शकतो। डॉक्टर जे आहेत हे आपल्या अंबरनाथ मधूनच निर्माण होतील, त्यांना कुठे मुंबईच्या दिशेने किंवा बाकी कुठे जायची गरज लागणार नाही। त्याचबरोबर आपण आता याच्या पुढे पाणी पुरवठा योजना जी आहे या शहरासाठी सगळ्यात महत्वाची, त्याचं भूमिपूजन आपण करतोय। प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते, आम्हाला वाटतं की बीजेपीचा जिथे मतदारसंघ आहे तिथे आमचा उमेदवार जो आहे तो लढला पाहिजे, राष्ट्रवादीचा जिथे आहे तो आमचा उमेदवार लढला पाहिजे, त्यांना देखील असं वाटत असतं, पण असं काही विषय नाहीये। इथे या अंबरनाथमध्ये असेल, उल्हासनगर या कल्याण लोकसभेमध्ये असेल, वरिष्ठ पातळीवरती सगळे जे आहेत ते निर्णय होतील आणि प्रत्येक महायुतीचा उमेदवार जो आहे जो ज्या चिन्हावरती उभा राहील, धनुष्यबाण असेल, कमळ असेल किंवा घड्याळ असेल, हे सगळे उमेदवार जे आहेत ते जिंकून जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये येतील, एवढंच मी आपल्याला सांगतो। सरकारचा धन्यवाद व्यक्त करतो की गेले अनेक वर्ष लोक जशी वाट पाहत होते, मागणी करत होते की बाबा मुंबईमधील जे अंतर्गत टोलनाके आहेत, मुंबई एंट्री पॉईंट्स, त्या सगळ्या टोलवरचं टोल जे आहे ते माफ केलं पाहिजे। आज तो ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतलेला आहे, याच्यासारखेच ऐतिहासिक निर्णय गेल्या 2 वर्षांमध्ये सरकारने घेतले। मला वाटतं डेव्हलपमेंट जर आपण पाहिलं की इतक्या गतीने सगळी कामं चालू आहेत, मुंबईमधील कोस्टल रोड असेल, MTHL असेल, सिमेंट काँक्रीटचे रोड्स असतील, मेट्रो असेल, सगळ्यात मोठं मेट्रो जाळं हे मुंबई MMR रिजनमध्ये आपण करतोय। फक्त मुंबईपुरतं मेट्रो थांबली नाही तर ठाण्यामध्ये आली, ठाण्यामधून पूर्ण कल्याणमध्ये गेली, भिवंडीमध्ये गेली, डोंबिवलीमध्ये गेली आणि आता बदलापूरपर्यंत आपण एक्सटेंड करतोय। त्याचबरोबर एक एक्सेस कंट्रोल रोड जो आहे हा नवी मुंबई एअरपोर्टपासून ते बदलापूरपर्यंत आपण करतोय। वेगवेगळी विकास कामं करत असताना जनकल्याणकारी योजना ह्या देखील सरकारने मोठ्या आणल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, या सगळ्यांसाठी विविध योजना आणण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे। मला वाटतं जर असा हिशोब जर केला तर रेकॉर्ड होईल
इतक्या निर्णयांचा की ज्या गतीने गेल्या दोन वर्षांमध्ये निर्णय घेतले पण सगळ्यात मला वाटतं आज महत्त्वाचा निर्णय झाला मुंबईकर आणि उपनगरातील प्रवाशांना घेऊन की मुंबईमधील सर्वच्या सर्व टोलनाके जे आहे हलक्या वाहनांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आले जेणेकरून आता टोलनाक्यावरती वाढणारी गर्दी जी आहे ती कमी होईल लोकांना लागणारा जो प्रवासाचा वेळ आहे तो कमी होईल आणि त्याचबरोबर प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल तर मी माननीय मुख्यमंत्री मोदयांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळ्यांना हा मोठा दिलासा जो आहे हा दिवाळीच्या तोंडावरती दिलेला आहे।